मानवी मनोरे 8 7 6 5 4 3 2 1 थर रचायला सुरुवात केलेली आहे. एका बाजूला आपण पाहतोय साईराम गोविंदा पथक, दुसऱ्या बाजूला जय जवान गोविंदा पथक. आता मात्र चुरशीची लढाई आहे. वा वा वा, काय प्रयत्न सुरू आहेत दोन्ही गोविंदा पथकाचे. परंतु प्रयत्न सुरू असताना तुम्ही सलामी कशी देताय आणि त्याच्यानंतर खाली उतरताय कसं, याला जास्त महत्व आहे. जय जवानने सध्या तरी नावाप्रमाणे कामगिरी केली आहे, त्यांना मात्र चुरशीची लढत देत असताना साईराम गोविंदा पथक यांनी सलामी दिली आहे, परंतु खाली उतरतायत कसं, याला जास्त महत्व आहे. जय जवान गोविंदा पथक यांच्याकडे अनुभव आहे, कारण या मंडळाची स्थापना 1975 ला झाली आहे. 2000 मध्ये गोविंदा पथक त्यांनी स्थापन केलंय, म्हणजे प्रचंड मोठा अनुभव आहे. आणि त्यांच्या विरुद्ध 2009 ला स्थापन झालेला साईराम गोविंदा पथक जोगेश्वरी यांच्याकडे अनुभव कमी आहे, परंतु त्यांनी देखील चुरस कायम ठेवलेली आहे या सामन्यामध्ये. बिलकुल, एक बात तय है कुणाल, एक एग्जाम्पल जरूर बताना चाहूंगा. जिस तरह से जय जवान ने अपनी तैयारी की और ये 6 मंजिला इमारत बनाई है, जिस तरह से पता है कि आपने छुरी गरम कर ली हो और मक्खन के बीच में से वो गरम छुरी निकलती है ना, वैसे इन्होंने ये अब पिरामिड रचा है. इतनी बखूबी तरीके से निभाया है, क्या बात है. बस शुरुआत हुई, हूटर बजा और कहां से कहां ये 6 मंजिला इमारत बनी हमें भी पता नहीं चला. इस तर खासियत आहे जय जवान गोविंदा पथकाची. 2022 प्रो गोविंदा विजेता संघ होता हा जय जवान गोविंदा पथक, आणि आपलेच रेकॉर्ड सातत्याने मोडतो हा गोविंदा पथक. आणि पहा जल्लोष सुरू आहे, ऍक्शन रिप्ले आता तुमच्या स्क्रीनवर. कसे चढले हे गोविंदा एकमेकांवर, मानवी मनोरे रचत गेले, थरांचा थरार रंगला आणि शेवटी जय जवान गोविंदा पथकाचा टॉपर वर चढला आणि त्यांनी खूप चांगली सलामी इथे दिली. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय साईराम गोविंदा पथक जोगेश्वरी यांनी थोडासा उशीर केलाय, परंतु सलामी देणारा जो टॉपर होता त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. खूपच चांगली कामगिरी त्याची राहिली आहे ललित योगिष्टे. इसलिए मैंने कहा ना कुणाल भाई की आपकी जीत की तो बात होगी, लेकिन आप हार रहे हो तो किसके सामने हार रहे हो वो भी चर्चा आज होगी, क्योंकि आपकी टीम बखूबी खेली है. हमने देखा जय जवान के उस टॉपर को, उन्होंने बहुत वक्त लिया टॉप पर, तो शायद ये भी टाइम कंसिडर हो सकता है, ऐसा तो मुझे लग रहा है. लेकिन एंड ऑफ द डे रिजल्ट जजेस के हाथों में. लिफ्टिंग द प्लेयर बिफोर द बजर, फाइनल स्कोर साईराम गोविंदा पथक 24 seconds, Jai Jawan Govinda Patak adding 2 second penalty 17 seconds. Winner is Jai Jawan Govinda Patak.